नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी दातार रमेश अनंत. मी पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात 35 वर्ष गणित आणि शास्त्र शिकवलं. त्यानंतर पुन्हा नाईट हायस्कूलमध्येही मी 30 वर्ष शिकवलं. तो अभ्यासक्रम 3 तासामध्ये पूर्ण करण्यासाठी मी काही शैक्षणिक साधनं बनवली आणि त्या साधनांपैकी आत्ता मी तुम्हाला मॅजिक ज्योमेट्री हे एक साधन दाखवणार आहे. ही टी व्हीची अँटिना आहे. ह्या अँटिनापासून मी भूमिती शिकवण्याची काही साधनं बनवलेली आहेत. त्यापैकी हे जॉईंट कसं केलं आहे, इथे होल मारून त्याला एक स्क्रू बसवलेला आहे. अशा रीतीने हे जॉईंट्स केलेले आहेत. हा किरण आहे, किरणाचा हा आरंभ बिंदू आहे आणि ही बाजू अनंत अंतरापर्यंत वाढत जा. हा रेषाखंड आहे, या दोन बिंदूंना जोडणारा हा रेषाखंड झाला. हा कोण आहे, हे कोणाचे रे आहेत, रे म्हणजे किरण. 3 अँटिना जॉईन करून हा एक त्रिकोण बनवलेला आहे. एके ठिकाणी होल पाडलेलं आहे आणि एके ठिकाणी होल असतंच असे त्याच्यामध्ये हे स्क्रू लावून हे फिट केलेलं आहे आणि हे 3 जॉईन केलेलं आहे. आता त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार आहेत, बाजूवरून 3 आणि कोनांवरून 3. पहिल्यांदा मी तुम्हाला बाजूवरून 3 प्रकार दाखवतो. आता या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहेत म्हणून हा झाला समभुज त्रिकोण. आता या दोन बाजू एकरूप झाल्या म्हणून हा झाला समद्विभुज त्रिकोण. आणि तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत म्हणून हा झाला विषमभुज त्रिकोण. आता तुम्हाला मी कोनांवरून 3 प्रकार दाखवतो. तीनही कोन लघुकोन आहेत म्हणून ह्याला लघुकोन त्रिकोण म्हणू आपण. एक कोन काटकोन आहे म्हणून याला आपण काटकोन त्रिकोण म्हणूया. आणि एक कोन विशाल कोन आहे म्हणून याला विशाल कोन त्रिकोण. असे त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार आपण पाहिले. तर या 4 अँटिना जोडून चौकोन तयार केलेला आहे. चौकोनाचे पण 6 प्रकार आपल्याला माहिती आहेत, तेही मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. पहिल्यांदा हा चौरस आहे, चारी कोन काटकोन, चारी बाजू एकरूप. आता मी तुम्हाला काटकोन चौकोन दाखवतो किंवा आयत. हा आयत आहे, ह्या समुखभुजा एकरूप आहेत, या समुखभुजा एकरूप आहेत, चारी कोन काटकोन आहेत. आता आपण समांतरभुज चौकोन बघूया. हा समांतरभुज चौकोन झाला, या समुखभुजा समांतर आहेत, या समुखभुजा समांतर आहेत, हे कोन एकरूप आहेत, हे कोन एकरूप आहेत. आता आपण समलंब चौकोन बघूया. हा समलंब चौकोन झाला. समलंब चौकोन का म्हणायचं, ह्या बाजू समांतर आहेत म्हणजेच यातलं लंबांतर सारखं आहे म्हणून याला समलंब चौकोन असं म्हणतात. त्यानंतर आपण काईट किंवा पतंगाकृती बघूया. ही झाली पतंगाकृती चौकोनाची आकृती. पतंगाकृती चौकोनामध्ये या दोन बाजू एकरूप आहेत आणि या दोन बाजू एकरूप आहेत. आपल्या नेहमी उडवतो तोच पतंग चौरसाकृती असतो, तसा हा चौरस नाही आहे.